रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर शहरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी शहराची खबरबातमध्ये। महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा उद्या शुक्रवारी होणार आहे। नगर कोपरगाव रस्त्यावरील देहरे भुयारी मार्गातील बाधित जलवाहिन्या स्थलांतरित करण्याच्या कामाचं शासन मान्यतेनुसार व्याज वापरण्यास प्रशासकीय मंजुरीचा विषय सभेसमोर ठेवण्यात आला आहे। सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11:30 वाजता ही सभा होणार आहे। खरेदी खताचा बनावट दस्तऐवज बनवत खोट्या कागदपत्रांच्या आधारे वृद्धाच्या प्लॉटची परस्पर विक्री झाल्याची घटना नागरदेवळे येथे घडली आहे। या प्रकरणी 4 जणांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। अर्जुन बंगाळ यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे। रिजवान सय्यद, इम्रान शेख, मुजाहिद सय्यद, ॲडव्होकेट तन्वीर शेख आणि फिर्यादीच्या जागी खरेदीसाठी उभा केलेला बनावट इसम यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दुकानावरील प्रमुख नाम फलक म्हणजेच पाट्या मराठीत लावा, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा महानगरपालिकेने दिलाय। या संदर्भात मनपाने बुधवारी आदेश काढला असून मराठी पाट्या लावण्यासाठी दुकानदार व आस्थापनांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। नगर शहरामध्ये अनेक दुकानांवर इंग्रजीमधून पाट्या आहेत तर मराठीतील नावे लहान अक्षरात आहेत। आता या आदेशाची नगर शहरामध्ये कशी अंमलबजावणी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। घरासमोर कचरा टाकू नका असं म्हणत मायलेकाला मारहाण केल्याची घटना सिद्धार्थनगरच्या म्युन्सिपल कॉलनीमध्ये घडली आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। अंजली कुलकर्णी यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे। गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मच्छिंद्र गायकवाड आणि सचिन गायकवाड यांचा समावेश आहे। 20 जूनला रात्री ही घटना घडली आहे। एका 17 वर्षीय मुलीचं लग्न लावून दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणात मुलीनेच इच्छेविरुद्ध लग्न लावण्याची तक्रार दिली आहे। या संदर्भात MIDC पोलीस ठाण्यात 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। गीता साळवे, विजय साळवे, अक्षय मगर, रागिनी साळवे, संतोष साळवे, रंजना मगर, सुखदेव मगर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत। याबाबत नऊ नागापूरचे ग्रामविकास अधिकारी संजय मिसाळ यांनी ही फिर्याद दिली आहे। या बातमीसोबतच शहराची खबरबातमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। मात्र पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।